समोर सर्वात मोठी मोहीम जी आहे ती लसीकरणाची मोहीम. लसीकरणासाठी दररोज घरोघरी जाऊन आम्ही रजिस्ट्रेशन करतो आहोत. सध्या आम्हाला अडचणी येत होत्या, मग आम्ही शिक्षकांनी विचार केला की काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण प्रयोजन करू. मग आम्ही रूपवेश धारण केलं, बहुरूपया बनलो आणि लोकांचं मनोरंजन करायचं आणि प्रबोधन करायचं हा आमच्या पुढे मोठं एक ध्येय होतं. मग आम्ही त्याच पद्धतीने वेगवेगळे रूप धारण करतोय. वासुदेव बनतोय, शंकर भगवान बनतोय, पोलीस इन्स्पेक्टर बनतोय, स्वतः अधिकारी बनतोय आणि आम्ही असं प्रत्येकाच्या घरात जातो आणि अशा पद्धतीने लोकांचा शंका दूर करतो आहोत, त्यांच्या मनातली भीती दूर करतो आहोत आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आता रिस्पॉन्स मिळतो आहे. लोक आनंदाने आमच्या जवळ येत आहे आणि लसीकरणसुद्धा आमच्याकडे वाढत आहे. जे सुरुवातीला 35 होतं तर आता 135 लसीकरण झालेलं आहे. आम्हाला त्या ठिकाणी यश दिसत आहे. त्याच्यामुळे आता जोपर्यंत 100% होत नाही तोपर्यंत आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत. सर, असं सगळं करत असताना काय काय अडचणी वाटतात तुम्हाला नेमक्या? शिक्षक म्हणून तुम्ही असताना, बहुरूपी म्हणून तुम्ही जातात, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं या सगळ्यांवरती आणि खरं त्यांचं प्रबोधन होतंय की त्यांना आनंद पण भेटतोय? बरं, या ठिकाणी आधीसुद्धा आम्ही कोरोना काळामध्ये शिक्षण रोज देतो आहोत. गावात मुलांना शिकवायचं काम का चालूच होतं आमचं, ऑफलाईन घराघरात जाऊन लोकांना मुलांना शिकवायचा प्रयत्न करत होतो. आता गुरुजी एवढ्या काळापासून दूर होते पण आता गुरुजी आपल्या घरी येत आहेत. ते मुलांनासुद्धा आनंद वाटतो की आपले गुरुजी आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पालकांनाही आनंद वाटत आहे की प्रबोधनही चांगल्या पद्धतीने होतं आणि ते आमच्याकडे अतिशय चांगल्या दृष्टीने आता पाहायला लागलेले आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली पण प्रत्यक्षात लसीकरणाला जनता प्रतिसाद देत नव्हती. हे आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे जे आदिवासी समाज आहे ते लसीकरणाला प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरले की लस घेतल्यामुळे आपल्याला अपाव होऊ शकतो, आपल्याला दुखवटा येऊ शकतो, आपण आजारी पडू शकतो आणि काहींचे मृत्यूची बातमीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्याच्यामुळे अतिशय वाईट असे परिणाम झाले आणि लोक लसीकरणाच्या ठिकाणी लस घ्यायला येत नव्हते. अशा काळामध्ये आम्ही शिक्षकांना सुचवलं की आपल्याला काही वेगळं काही करता येईल का. यांचं प्रबोधन झालं पाहिजे, यांना कळलं पाहिजे की लसीकरणाचा काय फायदा आहे. ज्यांनी ज्यांनी लसी घेतल्या त्या आज सुरक्षित आणि आपले आनंदाने जीवन जगत आहेत. हे लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी ज्या सूचना केल्या त्यानुसार आपले वेगवेगळे बहुरूपया बनून वेगवेगळे रूप धारण करून हे गावागावात गल्ली गल्लीत पोहोचले आणि जो समाज, जो मागास समाज आहे ज्यांना कळत नाही की लस घेणे किती महत्त्वाचं आहे ते त्यांना कळलं आणि मग आता लसीकरणाचा टक्का या परिसरात वाढत आहे. ठीक आहे.